आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी. परभणी विधानसभेचे भूमिपुत्र अप्पाराव वावरे यांची आज युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांचं परभणी शहरात आगमन झालं. त्याबद्दल भव्य अशी बाईक रॅली काढून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. परभणी शहरातल्या विसावा फाटा इथं JCB सहाय्यानं भव्य अशा फुलांच्या हारानं त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर तेथून दुचाकी रॅली काढण्यात आली. वावरे यांनी काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी मतदारसंघात केलेल्या संघटना बांधणीची पावती म्हणून त्यांना युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवडण्यात आलंय. वावरे यांनी परभणी शहरातील महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करत ही रॅली संपन्न झाली. शहरात ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. विसावा फाटा येथील जिंतूर नाका, बस स्थानक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, श्री शिवाजी कॉलेज मार्गे ही रॅली खानापूर फाट्यापर्यंत काढण्यात आली. यावेळी शेकडो दुचाकीस्वार रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं. आपल्या परभणी जिल्ह्या कित्येक वर्षापासून हा इथं शिवसेनेचा बाली किल्ला आहे. त्यामुळं आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेसाठी. मराठा समाजाला जोपर्यंत OBC आरक्षण मिळत नाही तोपर्यंत EWS आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावं अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांच्या प्राणांतिक उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. या पत्रकार परिषदेला सुधाकर माने, धनाजी येळकर, विठ्ठल तळेकर, बाबासाहेब बचाटे, रामेश्वर शिंदे, नितीन देशमुख आदींची उपस्थिती होती. सरकारनं मराठा आरक्षण प्रश्नी सुरू असलेल्या उपोषणातील मागण्यांची येत्या 2 दिवसात दखल न घेतल्यास सोमवारपासून आपण पाणी देखील त्यागणार असल्याचं सुभाष जावळे पाटील यांनी सांगितलं. परभणी महापालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा 15वा साजरा होतोय. यानिमित्त दररोज विविध गटातील आणि प्रकारातील शालेय साहित्याच्या क्रीडा संपन्न होत आहेत. आज सकाळी आयोजित सायकलिंग स्पर्धेचं उद्घाटन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मकसूद खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगर सचिव विकास रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक लहाने, डॉक्टर केदार खटिंग, रंजित काकडे, दयनराज, शंकर फुटके, माणिक गरुड, राहुल शिरसेवाड, संदीप पवार, राजकुमार जाधव, तुराब खान, श्रीकांत कुर्रा आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेत लहान गटात 165 मुलं तर मोठ्या गटात 55 मुलं सहभागी झाले होते. ही स्पर्धा विसावा कॉर्नर ते पाथरी रोड ते संत तुकाराम महाविद्यालयापर्यंत मोठ्या गटासाठी आणि छोट्या गटासाठी विसावा कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथपर्यंत ही स्पर्धा घेण्यात आली. OBCना शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द. महायुती सरकारनं विद्यार्थ्यांच्या हिताचा हा मोठा निर्णय घेतला आहे. भटके विमुक्त आणि OBC विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येणार आहे. भटके विमुक्त आणि OBC विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठीची उत्पन्नाची अट रद्द केल्यानं OBC समाजाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. राज्यातील महायुती सरकारनं निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या OBC, SBC, विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे. यामुळे आता पालकांचे 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्यानं आता केवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं OBC समाजाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. बहुजन समाजाच्या हितासाठी कटिबद्ध. शिवसेनेच्या वतीनं नुकत्याच रिलीज झालेल्या धर्मवीर 2 हा चित्रपट परभणीच्या नागरिकांसाठी मोफत दाखवण्यात येणार आहे. शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांनी परभणीकरांसाठी परभणीतल्या अनुसया ई स्क्वेअर या चित्रमंदिरामध्ये शनिवार आणि रविवारी या मोफत शोचं आयोजन केलं असून त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रवीण देशमुख यांनी केलंय.
येत्या 30 सप्टेंबर पासून राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या वतीनं परभणी जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पेन व वही वाटप उपक्रम राबवण्यात येणार आहे. उद्याची भावी पिढी असलेल्या बालकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी तसंच ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी साईनाथ महाराज हा उपक्रम राबवित आहेत. 30 सप्टेंबरपासून दररोज वसमतकर महाराज मठाच्या वतीनं वह्या आणि पेन वाटपाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. वसमतकर महाराज हे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये जाऊन तिथं स्वच्छता केल्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचं वाटप करणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या कारवायांमध्ये अवैध ढाब्यांवर मद्यविक्री प्रकरणी नोंदवलेल्या 7 प्रकरणांमध्ये 7 ढाबा मालक चालक व 24 मद्यपी अशा 31 आरोपीच्या विरोधात न्यायालयानं 1,99,000 रुपयाचा दंड ठोठावलाय. यामध्ये वसमत रोड, जिंतूर रोड, पिंगळी रोड, कारेगाव शिवार या भागातील ढाबा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ढाबा चालक मालकांना प्रत्येकी 25,000 आणि मद्यसेवन करणाऱ्यांना प्रत्येकी 1,000 असा दंड ठोठावण्यात आला आहे. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक नैसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14. वुमन्स सेल, ज्ञानोपासक कॉलेज महाविद्यालय जिंतूर आणि होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर आशा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन व गुड टच बॅड टच कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेत ज्ञानोपासक महाविद्यालयातील 11वी ते 3रीय वर्षातील 200 किशोरवयीन मुली व महिला शिक्षकांची उपस्थिती होती. याप्रसंगी मासिक पाळी समुपदेशन तज्ज्ञ डॉक्टर आशा चांडक, HRCचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, प्राचार्य श्रीधर भोंबे, डॉक्टर श्याम गोरे, प्राध्यापक दाभाडे, प्राध्यापक रत्न पारखी यांची उपस्थिती होती. यावेळी चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयी विविध मॉडेल, चार्ट्स, LCD प्रोजेक्टर व PPTद्वारे वैज्ञानिक अशी माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोद्यान आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसंच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया वरळी इथं आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कोविड तसंच विविध कारणांमुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन 2020, 2021 व 2022 या 3 वर्षातील 1,448 पुरस्कार राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादाजी भुसे, मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज 28 सप्टेंबर रोजी पाथरीच्या शिवाजीनगर इथं अजिंक्य घड्याळ महिला संवाद तसंच प्रदेशाध्यक्षा रुपालीजाई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा भावनाताई नखाते यांची उपस्थिती होती. यावेळी गीता कुटे, रेणुका सावळे, मंगल आमले, राजकन्या तायनाक, अर्चना मिर्जे आदींची उपस्थिती होती. माता भगिनींच्या कुटुंबातील एक सदस्य, भाऊ आणि एक मुलगा म्हणून त्यांच्यासाठी कार्य करणं माझी जबाबदारी आहे. येत्या काळात त्यांच्यासाठी कार्य करण्याची ऊर्जा मायमाऊलींच्या आशीर्वादातून नक्कीच मिळेल. त्यामुळं मागच्या निवडणुकीप्रमाणे यंदाच्या विधानसभेला आशीर्वाद द्या असं भावनिक आवाहन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलंय. धारखेड इथं गंगाखेड धारखेड पूल ते मुळी रस्ता सुधारणा कामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. त्यासाठी 5,59,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. यावेळी साहेबराव भोसले, डॉक्टर मुंजाजी चोरगडे, वसंत चोरगडे, उद्धव चोरगडे, कालू शेख, पिराजी कांबळे, राजेभाऊ सातपुते, अभियंता बालाजी पवार आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. परभणी तालुक्यातल्या तरोडापाटी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन आज करण्यात आलं. सर्वानुमती निवड झालेल्या सदस्यांचं मुख्याध्यापक युवराज आंधार यांनी स्वागत केलं. यावेळी अध्यक्षपदी राजू तुराब सय्यद तर उपाध्यक्षपदी सिद्धेश्वर सहजराव यांची निवड करण्यात आली. तर मुमताज खान पठाण, अजमत शेख, शुभांगी लोंढे आदींची देखील या समितीवर निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं 27 सप्टेंबर रोजी परभणी येथील शनिवार बाजार येथील काँग्रेस भवन इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ घाटगे व जिल्हाध्यक्ष मिनाज कादरे यांच्या उपस्थितीत विविध कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या. यावेळी नियुक्तीचं अधिकारपत्र प्राध्यापक रामभाऊ घाटगे, मिनाज कादरी व शेख खाजा, हाजी खिजर अहमद खान यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोयाबीन व कापूस पिकाला 25% अग्रिम पीक विमा मंजूर करावा,
सन 2021 खरीपाचा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडील पीक विमा उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावा यासाठी काँग्रेसच्या वतीनं पाथरी महामार्गावरील पेडगाव फाटा इथं उद्या सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या रास्ता रोकोचं आयोजन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसचे युवा नेते बाळासाहेब रेंगे यांनी दिली आहे. रेड ऍपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. स्पर्धेच्या युगात फार्मासिस्टनं आपलं स्वतःच अस्तित्व टिकवण्याची गरज असून यासाठी प्रत्येक फार्मासिस्टला स्मार्ट फार्मासिस्ट होणं गरजेचं आहे. त्याकरिता कसोशीनं प्रयत्न करावेत असं प्रतिपादन जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मनोज पेठणे यांनी जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केलं. मानवतच्या नगरपालिका सभागृहामध्ये केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीनं तालुक्यातील ज्येष्ठ फार्मासिस्ट यांचा सेवापूर्ती गौरव पुरस्कार सोहळा व फार्मासिस्ट मार्गदर्शन कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, सूर्यकांत ढाके, अनिल हराळ, दत्तराव गाडगे, नारायण मुंदडा यांची उपस्थिती होती. परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र विभागाच्या वतीनं जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन व जागतिक अल्झायमर दिनाच्या निमित्तानं मनोविश्व भीतीपत्रकाच्या विमोचनप्रसंगी परभणीतील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ जगदीश नाईक यांनी मार्गदर्शन केलं. जगात दर 40 सेकंदाला एक आत्महत्या घडत असते. या नोंदणीकृत आकड्यावरूनच आत्महत्या प्रतिबंध किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं. आपल्या प्रियजनांचे जीव वाचवायचे असतील तर प्रत्येकांनी आत्महत्या रोखण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी समाजात याबाबत जाणीव जागृतीचं मानसिक लसीकरण करून घ्यावं असं आवाहन डॉ जगदीश नाईक यांनी केलं. यावेळी प्राचार्य डॉ वैशाली देशपांडे, डॉ संतोष नाकाडे, डॉ एस व्ही सिंगापूर यांची उपस्थिती होती. जागतिक रक्तदान दिनानिमित्त याही वर्षी 1 ऑक्टोबर रोजी खंडोबा मित्रमंडळ मानवतच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. परभणी जिल्ह्यातील रक्त तुटवडा, रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या शिबिराचं आयोजन केलं आहे. खंडोबा मंदिरात होणाऱ्या या रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेश लखमावार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, मुख्याधिकारी कोमल सावरे यांची उपस्थिती राहणार आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सेलू इथं 15 ते 23 ऑक्टोबर या कालावधीमध्ये श्रीराम कथा आयोजन करण्यात आलंय. या भव्य आयोजनाच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांचं गठन करण्यात आलं असून समित्यांच्या बैठकांमधून कथेच्या यशस्वी आयोजनावर भर देण्यात आलाय. कथेच्या निमित्तानं 15 ऑक्टोबर रोजी श्री केशवराज बाबासाहेब मंदिर ते श्री बालाजी मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. तर 15 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्रीराम कथा होईल. ही कथा हनुमानगड नूतन विद्यालयामागील क्रीडांगणावर संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू या उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.